बिबट्याच्या जबड्यातील आपल्या पतीचं डोकं सोडवण्यासाठी जीवाची पर्वा न करता अक्षरशः बिबट्याला ठोसे लावून शेपटी आणि पाय ओढून या पत्नीनं पतीचा जीव वाचवला. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील दरोडी चांपळदरा या ठिकाणी ही घटना घडली आहे. संजना पावडे असं या धाडसी पत्नीचं नाव आहे. गोरग पावडे असं बिबट्याने हल्ला केलेल्या पतीचं नाव आहे. मध्यरात्री 2 सुमारास जनावरांच्या गोट्यात आवाज येत असल्यानं गोरग हे पाहण्यासाठी गेले. त्याचवेळी बिबट्यानं गोरग यांच्यावरती हल्ला केला. बिबट्यानं गोरग यांचं डोकं आपल्या जबड्यात ठेवलं होतं. त्यावेळी गोरग यांनी मोठ्या मोठ्याने ओरडा केला. तो आवाज ऐकून त्यांची पत्नी संजना गोठ्यामध्ये धावली. कसलाही विचार न करता बिबट्याच्या शेपटीला धरून तिनं मागे खेचलं. एका हातात पाय धरला तर दुसऱ्या हातानं पोटात मारला आणि त्यानंतर त्या बिबट्यानं आपला हल्ला हा पाळीव कुत्र्याकडे वळवला. मात्र यामध्ये संजना यांच्या पतीचा जीव वाचला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.